राजपुत्रा करिअर अकॅडमी साताराच्या विद्यार्थ्यांनी घेतली उत्तुंग भरारी. सैनिक स्कूल, नवोदय, स्कॉलरशिप यांसारख्या परीक्षांमध्ये गेल्या 4 वर्षात 59 विद्यार्थ्यांची निवड. माफक फीमध्ये दर्जेदार प्रशिक्षण देणाऱ्या राजपुत्रा करिअर अकॅडमीमध्ये आपल्या पाल्याचं ऍडमिशन घेऊन त्याचं भविष्य उज्ज्वल करा. लवकर भेट द्या. सैनिक स्कूल, नवोदय, स्कॉलरशिप मार्गदर्शन केंद्र, राजमुद्रा करिअर अकॅडमी सातारा येथे. संपर्कासाठी क्रमांक 95-11-86-58 किंवा 84-11-97-34. महाबळेश्वरमध्ये हाय लेवल मॉनिटरिंग कमिटीच्या नेहमी बैठका होत असतात, त्यांचं मॉनिटरिंग इथं होत असतं. पण याबद्दल लोकांमध्ये थोडेसे काही नेगेटिव्ह मतं आहेत, याबद्दल आपलं काय मत आहे? मला नेहमीच असं वाटत आलं की पर्यावरण आणि डेव्हलपमेंट ह्या नाण्याच्या 2 बाजू आहेत. पर्यावरणाचा प्रश्न हा जेवढा शास्त्रीय आहे तेवढा हा सामाजिक सुद्धा आहे आणि त्याचा दोन्ही बाजूंनी विचार केला पाहिजे. आता शास्त्रीय म्हणजे काय? उदाहरणार्थ हा एरियात इकोसेन्सिटिव्ह झोन आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु एखाद्या एरियाची कॅरिंग कपॅसिटी म्हणजे तिथे टुरिस्ट येण्याची किती संख्येने टुरिस्ट तिथे येऊ शकतात याला सुद्धा काहीतरी आपल्या निसर्गाने, आपल्या इथले जलस्रोत असतील किंवा इतर नॅचरल स्रोत असतील त्यांनी ठरवून दिलेली एक काहीतरी मर्यादा आहे. ही सुद्धा आपण डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून पाळली पाहिजे, तर आपला विश्वास आपला विकास हा शाश्वत होणार आहे. आता हा शाश्वत विकास म्हणजे कोणीतरी HLMC असेल किंवा आणखीन एखादा असेल त्यांनी आयव्हरी टॉवरमध्ये बसून घेण्याचा डिसिजन नाही आहे. याच्यामध्ये लोकांचा सहभाग असावा आणि हा कारण शेवटी एंड युजर कोण आहे या सगळ्याचा, तर स्थानिक लोक आहेत. आता बरेचदा आमच्या निदर्शनास असं आलं की विविध इश्यूज आहेत ते रेज केले जात आहेत, परंतु आणि त्याला तक्रारीचं स्वरूप जास्ती आहे. आता माझं असं म्हणणं आहे की तक्रार किंवा इश्यूज रेज अवश्य केले जावेत, म्हणजे कळतं की नक्की कशाविषयी आपल्याला ध्येयधोरणं ठरवायची आहेत, परंतु त्या दृष्टिकोनातून पॉझिटिव्ह सोल्युशन्स पण लोकांच्याकडनं किंवा लोकप्रतिनिधींच्याकडनं येणं अपेक्षित आहे. तसं झालं तर HLMC म्हणजे कोणीतरी वेगळी बॉडी आहे आणि आम्ही लोकांना विश्वासात न घेता डिसिजन घेतो असं म्हणणं चुकीचं ठरेल असं मला वाटतं. तसंच जर का आम्हाला करायचं असतं तर आम्ही हे ओपन सेशन्स ठेवलीच नसती. मग आमची रेग्युलर मीटिंग असते की जी आम्हाला कायद्याने घेणं बंधनकारक आहे. आम्ही चौघं सगळ्या मेंबर्सनी एकत्र येऊन आणि ऑफिसर्सनी एकत्र येऊन बंधनकारामागे मीटिंग घेतली असती आणि प्रश्न तिथे संपला असता. परंतु पहिल्यापासून आमची ही मानसिकता नाही आहे, म्हणूनच आपण दरवेळेला लोकल लोकांचे प्रश्न बोलवतो ते समजून घेतो. आणि याच्यातली काही उदाहरणं द्यायला मला नक्कीच आवडेल. जसं की क्षेत्र महाबळेश्वरमध्ये क्रिमॅटोरियमचा प्रश्न होता. आता आपल्यालाही कळतं की जरी फॉरेस्ट्री लँड असली तरी हा प्रश्न सामाजिक आहे, तिथे काहीतरी उपाययोजना करणं आवश्यक आहे. त्यावेळेला आपण तसे निर्देश दिलेले होते की तिथे आपण योग्य ती हे करावी. किंवा आपला सुवेस्ट ट्रीटमेंट प्लांट जेव्हा बंद होता तेव्हा हा विषय इथल्या स्थानिक नगरसेवकांनी किंवा जागरूक नागरिकांनी मांडलेला होता. त्याच्यानंतर मी स्वतः 2 वेळा प्रत्यक्ष साईट व्हिजिट करून ते फंक्शनल कशी होईल याचा पाठपुरावा करून त्याची खबरदारी घेतलेली होती. हे सर्व लोकांच्या जिव्हाळ्याचेच प्रश्न आहेत, त्यामुळे असं नाही आहे की HLMC बंद दारामागे काहीतरी चर्चा करते, स्वतःच स्वतः काहीतरी ठरवते आणि लोकांच्यावरती लादायचा प्रश्न आहे. या सगळ्या याच्यामध्ये मला एक ॲज अ काय म्हणूयात आपण विषय तज्ञ म्हणून अशी एक मांडावं असं वाटतं की ह्याच्यातनं खरे पर्यावरणाचे प्रश्न बाजूला पडू नयेत अशी माझी भूमिका आहे. म्हणजे काय की आपली इथली जी जैवविविधता टिकून आहे त्याचा आपल्या लाईव्हलीहूडशी काय नातं आहे हे सुद्धा लोकांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. उदाहरणार्थ आता जंगलतोडीचा विषय लोक सातत्याने समोर मांडतायत. आता विचार करा की या जंगलतोडीमध्ये सगळी जांभळाची झाडं नष्ट झाली किंवा पिसा आहे, अंजनी आहे, अशी जर झाड तोड होत राहिली तर आल्या नाही तर आपल्याला मध कसा मिळेल, लोकांची गुजराण, कारण अनेक धनगर कुटुंब मध गोळा करून ते विकतायत. किंवा जर मधमाशा कमी झाल्या तर तुमच्या स्ट्रॉबेरीला फळं तरी कशी लागतील. किंवा आणखी तर अशा ज्या गोष्टी आहेत ना की ज्या पर्यावरणाशी आणि आपल्या लाईव्हलीहूडशी जास्ती निगडीत आहेत त्याच्यावरती सुद्धा तेवढंच फोकस करणं आवश्यक आहे आणि लोकप्रतिनिधींनी असेही प्रश्न HLMC पुढे आहेत ते मांडावेत असं मला नेहमी वाटतं.